Hi everyone, I am Dr. M.S. Tamboli from Dada Patil Razari Arts, Science and Commerce College, Adinathnagar. I welcome you all to my YouTube channel. Friends, in the previous parts, we had seen multiple choice questions on prose, poetry and grammar sections of FYBA compulsory English text Literary Gleam, which is prescribed for the study of first year students of Savitribai Phule Pune University, Pune. In this part, we are going to focus on MCQs on communication skills. I am sure that this video will be very useful for the students for the preparation of their online examination. So friends, let's begin. Here comes your first question. Good morning is a type of dash dash. Three options are there. A. Request, B. Greeting, or C. Introduction. And the correct answer to this question is option B. Greeting. Question number two. How are you? What will be possible reply to this greeting? Three options are there. A. Good morning. B. I am fine, thank you. And C. Nice to see you. And the correct answer is option B. I am fine, thank you. Question number 3. If you meet someone between 8 a.m. to 11 a.m., how will you greet him or her? Sakali 8 te 11 cha darmyan jar ekadyashi apli bhet jhalyas आपण कशा प्रकारे त्याला अभिवादन करू. अँड थ्री ऑप्शन्स. ए. गुड मॉर्निंग, बी. गुड आफ्टरनून, और सी. गुड इव्हनिंग. अँड करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. गुड मॉर्निंग. क्वेश्चन नंबर 4. विच ऑफ द ग्रीटिंग अ फ्रेंड मे यूज वेन ही मीट्स अनदर फ्रेंड ॲट टी. थ्री ऑप्शन्स आर देअर. A. I would like to have a cup of tea. B. Nice to meet you. Or C. It's a great pleasure to meet you. जेव्हा एक मित्र दुसऱ्या मित्राला चहावर भेटतो तेव्हा कशा प्रकारे अभिवादन केले जाते? And the correct answer is option B. Nice to meet you. Question number 5. How will you express if you meet your friend after a long time? जर आपण आपल्या मित्रास अनेक दिवसानंतर भेटला तर कशा प्रकारे आपल्या भावना व्यक्त कराल? थ्री ऑप्शन्स. ए. गुड टू सी यू आफ्टर सो लॉंग, बी. नाईस टू मीट यू अगेन, और सी. इट्स प्लेजर टू सी यू. अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. गुड टू सी यू आफ्टर सो लॉंग. क्वेश्चन नंबर 6. व्हॉट विल बी द एक्सप्रेशन व्हाइल टेकिंग लीव? एकमेकाची रजा घेताना खालीलपैकी कोणती अभिव्यक्ती वापरली जाईल? थ्री ऑप्शन्स. ए. बाय बाय, बी. हाय हाउ आर यू, अँड सी. गुड इव्हनिंग. द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. बाय बाय. क्वेश्चन नंबर 7. यू मीट युअर प्रिन्सिपल ॲट 12:30 PM. हाऊ वुड यू ग्रीट हिम? थ्री ऑप्शन्स. ए. गुड मॉर्निंग सर, बी. गुड आफ्टरनून सर, और सी. गुड इव्हनिंग सर. जर आपण आपल्या प्राचार्यांना दुपारी 12:30 भेटला तर कशा प्रकारे अभिवादन करा? अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. गुड आफ्टरनून सर. या ठिकाणी एक जनरल रूल विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावा. गुड मॉर्निंग हे पहाटेपासून ते 12 वाजेपर्यंत, त्या अगोदर. गुड आफ्टरनून हे दुपारी 12 वाजल्यापासून ते सर्वसाधारणपणे 5 वाजेपर्यंत, व त्यानंतरचा जो कालावधी आहे त्यामध्ये गुड इव्हनिंग अशा प्रकारे अभिवादन करावे. क्वेश्चन नंबर 8. हाऊ वुड यू इंट्रोड्यूस युअर सेल्फ टू ऑल युअर क्लास? तुम्ही तुमच्या सर्व क्लासमेट्सला स्वतःची ओळख कशा प्रकारे करून देणार? थ्री ऑप्शन्स. हाय एव्हरीबडी, आय एम आकाश. बी. लेट मी इंट्रोड्यूस यू टू माय फ्रेंड, और सी. कुड यू प्लीज अलाव मी टू इंट्रोड्यूस माय सेल्फ.
And the correct answer is option A. Hi everybody, I am Akash. Question number 9. You introduce yourself and how would you ask the name of your friend? तुम्ही स्वतःची ओळख करून दिल्यानंतर मित्राची ओळख कशी करून घेणार? 3 ऑप्शन्स. ए, आय एम आकाश, व्हॉट्स युअर नेम? बी, आय एम आकाश, व्हॉट इज युअर ॲड्रेस? और सी, आय एम आकाश, वेअर डू यू लिव? अँड द करेक्ट आन्सर इज ए, आय एम आकाश, व्हॉट्स युअर नेम? क्वेश्चन नंबर 10. हाऊ विल यू एक्सप्रेस द ग्रॅटिट्यूड? कृतज्ञता कशा प्रकारे व्यक्त करू? 3 ऑप्शन्स. ए, आय एम व्हेरी सॉरी. बी, थँक यू व्हेरी मच. और सी, नाईस टू सी यू. अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, थँक यू व्हेरी मच. क्वेश्चन नंबर 11. हाऊ डू यू इंट्रोड्यूस टू युअर फ्रेंड? तुमच्या मित्रांची इतरांशी कशा प्रकारे ओळख करून द्याल? 3 ऑप्शन्स. ए, हाय एव्हरीवन, आय एम आकाश. बी, प्लीज मीट माय फ्रेंड उमेश. और सी, आय वुड लाईक टू इंट्रोड्यूस माय सेल्फ टू यू. अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, प्लीज मीट माय फ्रेंड उमेश. क्वेश्चन नंबर 12. इफ यू युअर फ्रेंड इंट्रोड्युसेस समबडी टू यू, हाऊ डू यू रिॲक्ट? म्हणजेच जर आपल्या मित्राने आपली ओळख एखाद्याशी करून दिली तर आपण कशा प्रकारे प्रतिक्रिया देणार? 3 ऑप्शन्स. ए, सी यू सून. बी, नाईस मीटिंग यू. और सी, थँक यू व्हेरी मच. अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, नाईस मीटिंग यू. क्वेश्चन नंबर 13. हाऊ विल यू मेक द पोलाइट रिक्वेस्ट टू ओपन द विंडो? अँड 3 ऑप्शन्स. ओपन द विंडो, could you open the window please? Or C, why don't you open the window? And the correct answer is option B, could you open the window please? Question number 14. How would you request for the address? Address vicharnyasathi apan kasha prakare vinanti karan? 3 options. A, address please. B, could you please tell me this address? Or C, tell me about this address. And the correct answer is, could you please tell me this address? This one is a polite request. Question number 15. How do you respond if somebody accepts your request? एखाद्याने आपली विनंती स्वीकारल्यास कशा प्रकारे प्रतिसाद द्याल? 3 ऑप्शन्स. ए, नाईस. बी, इट्स ऑल राईट. और सी, थँक यू व्हेरी मच. अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, थँक यू व्हेरी मच. Question number 16. How do you respond to somebody's request for your help? जर आपणास कोणी मदत मागितली असल्यास कशा प्रकारे प्रतिक्रिया द्याल? 3 ऑप्शन्स. थँक यू व्हेरी मच. बी, सर्टनली आय शॅल बी ग्लॅड टू हेल्प. और सी, यू आर मोस्ट वेलकम. अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, सर्टनली आय शॅल बी ग्लॅड टू हेल्प. क्वेश्चन नंबर 17. Which of the following expression is used for an apology? क्षमा याचना करण्यासाठी खालील पैकी कोणती अभिव्यक्ती वापरली जाईल? 3 ऑप्शन्स. ए, आय एम सॉरी. बी, थँक यू व्हेरी मच. और सी, इट्स ऑल राईट. अँड करेक्ट आन्सर इज ए, आय एम सॉरी. क्वेश्चन नंबर 18. Which of the following expression is used for accepting apology? खालीलपैकी दिलगिरी व्यक्त करण्याकरता कोणती अभिव्यक्ती वापरली जाईल? 3 ऑप्शन्स. ए, आय एम सॉरी. बी, इट्स क्वाईट ऑल राईट. और सी, थँक यू व्हेरी मच. अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 19. यू कुडंट अटेंड युअर फ्रेंड्स बर्थडे पार्टी, हाऊ वुड यू अपोलॉजाइज? आपण आपल्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीस जाऊ शकलो नाही तर कशा प्रकारे क्षमा याचना कराल? 3 ऑप्शन. आय विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे. बी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर मिसिंग युअर पार्टी. और सी, नेवर माइंड इट. अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर मिसिंग युअर पार्टी. क्वेश्चन नंबर 20. हाऊ डू यू
apologize for being late to the meeting. Meeting la ushir zalyabaddal kshama yachna. Three options. A. I know that I am late for the meeting. B. Excuse me for being late. C. I am so sorry for being late for the meeting. The correct answer is option C. I am so sorry for being late for the meeting. Question number 21. Please dash dash my sincere apologies for the mistake. Three options are there. A. Give. B. And C. Forgive. And the correct answer is option B. Accept. Please accept my sincere apologies for the mistake. Question number 22. How do you respond to the expression thank you? जर आपणास कोणी थँक यू म्हटले तर त्याला आपण कशा प्रकारे प्रत्युत्तर देणार? ए. थँक यू व्हेरी मच टू यू ऑल्सो. बी. यू आर मोस्ट वेलकम ऑर इट्स माय प्लेजर. अँड सी. आय एम व्हेरी हॅपी. द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. यू आर मोस्ट वेलकम ऑर इट्स माय प्लेजर. क्वेश्चन नंबर 23. मीट माय फ्रेंड अमन. मीट माय फ्रेंड अमन इज dash dash expression is what kind of expression is this sentence? A. Formal. B. Informal. Or C. B. Informal. Or C. Casual. And the correct answer is option B. Informal. जेव्हा आपण आपल्या मित्राशी संवाद साधतो त्यावेळेस तो संवाद म्हणजे इनफॉर्मल अशा प्रकारचा असतो. क्वेश्चन नंबर 24. I must apologize for that is or dash dash kind of expression. Three options are there. A. Formal. B. Informal. And C. Casual. And the correct answer is option. So friends, that's all about the multiple choice questions on communication skills. So thank you very much for being with me in this part. And wish you all the best for your examination. Don't forget to press like and subscribe icons below this YouTube video. So thanks and all the best.